बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यानंतर थांबलेल्या पावसाने पुन्हा एकदा आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे जोरदार हजेरी लावली, त्यामुळे नाल्यांना पूर आला. तर खामगाव शहरातील घाटपुरी नाक्यावर मोठ्या प्रमाणात पाणी जमा होऊन पाणी वीरेंद्र हेरिटेज कॉम्प्लेक्समधील दुकानांमध्ये शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गोपाळनगर व रावण टेकडी भागातील पाणी वाहून घाटपुरी नाका परिसरात जमा झाले, त्यामुळे त्या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या परिसरात असलेला नाला अतिक्रमणामुळे ब्लॉक झालाय व त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा असल्यामुळे नगरपरिषदेच्या वतीने नाले साफसफाई होत नाही, त्यामुळे दरवर्षी पाणी आल्यावर या दुकानांमध्ये शिरल्याने दुकानदारांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. अनेक वेळा नगरपरिषदेमध्ये तक्रारी निवेदन दिले, मात्र कुठलीच दखल नगरपरिषदेने न घेतल्यामुळे अशा प्रकारे वारंवार घडत आहे. याकडे नगरपरिषदेने त्वरित लक्ष देऊन याचा बंदोबस्त करावा, अन्यथा आक्रमक भूमिका दुकानदार घेतील असा इशारा दुकानदारांनी दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, बुलढाणा. सुनील पाटील बोलत आहे. आमच्या कॉम्प्लेक्समधला हा प्रॉब्लेम बरेच दिवसापासून चालू आहे. आता सध्या प्रत्येक दुकानदाराचे आमचे भरपूर नुकसान झालेले आहे. नगर परिषदसाठी यावेळी ज्याच्या आधी 2-3 वर्षापासून आम्ही निवेदन देऊ देऊ थकलेलो आहे, या तरी नगर परिषद याकडे दुर्लक्ष करते आहे. आमच्या समोरील जो कॉम्प्लेक्सच्या समोरील जो नाला आहे तो नेहमी ब्लॉक असतो. यावेळेस किती निवेदन देऊनसुद्धा हा दुरुस्त करण्यात येत नाही आहे. याकडे नगर परिषदने विशेष लक्ष द्यावे, नाहीतर आता आमच्या घाटपुरी नाका परिसरातील दुकानदारांना आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. आता तरी नगरपरिषदने याकडे हात जोडून विनंती आहे की यावेळेस लक्ष द्यावे. जर आता जर नगरपरिषदने याच्याकडे लक्ष दिले नाही तर कॉम्प्लेक्सवाले सर्व दुकानदार व्यापारी वर्ग आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. हे कुठून पाणी जमा होते? हे पाणी समोरील रावण टेकडी भागापासून येणारा हा नाला आहे, पण त्या मानाने एकदम छोटी नाली इथं समोर आहे. हा नाला नेहमी कचऱ्याने भरलेला असतो आणि भरपूर पाणी आल्यामुळे हे पाणी पूर्ण ब्लॉक होऊन आमच्या दुकानामध्ये शिरलं. वारंवार आम्ही कितीतरी वेळा यांना निवेदन दिलेलं आहे, पण तरीसुद्धा नगर परिषदने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. यासाठी नगर परिषदला विनंती आहे की याच्याकडे लक्ष देऊन हा समोरील नाला आमच्या हा दुरुस्त करून मोठा करण्यात यावा. आमचं प्रत्येकाचं माझं आज रोजी 1-1.5 लाख रुपयाचं नुकसान किराणा मालाचं झालेलं आहे. याची भरपाई आता कोण देईल? आणि प्रत्येक अशा प्रत्येक 10-12 दुकानदारांचं सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे इथे. याच्यासाठी नगर परिषद जबाबदार राहील, कारण की नगर परिषदला याच्या आधीही आम्ही बरेच वेळा निवेदन दिलेलं आहे. दिगंबर कासा, घाटपुरी नाका, विक्रम हेरिटेज बेसमेंटमध्ये माझं भांड्याचं दुकान आहे. बरेच वर्षापासून या परिसरामध्ये या ज्या नाल्या आहेत या ब्लॉक असल्यामुळे इथे येणारं जे पाणी आहे वरचं, म्हणजे ते ब्लॉक होते आणि रस्त्यावर जमा होते. त्यामुळे काय होते आहे की ते जे पाणी आहे ते सर्व बेसमेंटमध्ये येऊन आमच्या दुकानामध्ये शिरते आहे. हा बरेच वर्षापासूनचा 10-15 वर्षापासूनचा प्रॉब्लेम आहे. तरी याकडे प्रशासन कुठल्याही प्रकारचा लक्ष देत नाही आहे. आम्ही वारंवार त्यांच्याशी कॉन्टॅक्ट वगैरे करून प्रशासनाशी, नगरपालिका प्रशासन, तहसील कार्यालय वगैरे सर्वांशी भेटून भरपूर त्यांच्याशी प्रयत्न केले, पण ते काही झालेले नाही आहे. अद्यापही काही झालेलं नाही आहे. आज दुपारी 4 वाजताच्या सुमारात जवळपास भरपूर प्रमाणात पाऊस आला व ते सर्व पाणी रस्त्यावरचं पाणी जमा झालेलं ते आमच्या बेसमेंटमधील दुकानात आलं. आज आम्हाला या दुकानामधून सर्व माल दुसरीकडे शिफ्ट करावा लागत आहे. एकूण किती दुकानं आहेत? या बेसमेंटमध्ये 9 दुकानं आहे आणि या 9 दुकानांमध्ये भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे.